प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8-9 महिने शाळा बंद असताना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांची कोविड चाचणी होत आहे. शिरूर तालुक्यातील मलठण व शिरूर या दोन्ही ठिकाणी शिरूर तालुक्यातील शिक्षकांच्या कोविड चाचण्या होत आहेत, परंतु तालुक्यातील संशयित कोरोना रुग्ण व शिक्षकांच्या चाचण्या एकाच वेळी कराव्या लागत असल्याने यात सर्वसामान्य नागरिकांमधील संशयित रुग्णांना प्राधान्य देणे क्रमपात्र ठरत असल्याने शिक्षकांना मात्र त्यामुळे अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तर मलठणच्या कोविड केंद्रावर आरोग्य कर्मचारी सकाळी वेळेत येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनाही आता शाळेची ओढ लागली असून इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांचीही चिंता वाढलेली आहे. परंतु शाळा सुरू होत असल्याने एकीकडे आनंद तर दुसरीकडे पाल्यांची काळजी ही संभ्रमावस्था पालकांमध्ये दिसून येत आहे. शिरूर पंचायत समितीच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी वंदना शिंदे यांनी आपला आवाजची प्रतिक्रिया देताना सर्वांनाच आवाहन केलंय. नेमकं काय म्हणाले त्या हे जाणून घेतलंय आमचे शिरूर विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. आज आपण शिरूर पंचायत समितीमध्ये वंदना शिंदे मॅडम, ज्या की प्रभारी शिक्षण अधिकारी आहेत आता पंच समितीच्या, यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत की नेमकं आता शाळा सुरू होणार आहेत, परंतु आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं ह्या कोविड टेस्ट होणार आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी टेस्टिंगची योजना आहे आणि शाळा कशा सुरू होणार. नमस्कार, मी वंदना शिंदे, विस्तार अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरूर. दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी शाळा सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये 86 9वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या शाळा आहेत त्यातील दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी 8 शाळा सुरू झालेल्या आहेत. 8 शाळांमध्ये 506 विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. शाळा सॅनिटायझ करून घेतलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क लावणं बंधनकारक केलेलं आहे. त्याचबरोबर वस्तूंची अदलाबदल करू नये. विद्यार्थ्यांनी शाळेत डबा न आणता 4 तासांचं नियोजन शाळांमध्ये केलेलं आहे. त्या ह्याच पद्धतीने नियोजन करून विद्यार्थ्यांची काळजी शाळांमधून घेतली जात आहे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड चाचणी नियमितपणे सुरू आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहे. तालुक्यामध्ये मलठण आणि शिरूर या दोन ठिकाणी कोविड चाचण्या सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरू आहेत. जसजसे चाचण्यांचे अहवाल येतील त्या पद्धतीने शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. विद्यार्थ्यांचं नियमितपणे थर्मल स्क्रीनिंग केलं जात आहे. शाळा सॅनिटायझर केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे काळजी शाळांतून घेतली जात आहे. सर्व पालकांना माझं नम्र आवाहन आहे, आपल्या पाल्यांना योग्य ती काळजी घेऊन नियमितपणे शाळेत पाठवावं. सकारात्मक प्रतिसाद शाळा सुरू होण्यासाठी द्यावा अशी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की त्या दिवशी एका शाळेमध्ये मी जो पालक संघामध्ये आमची मीटिंग झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तर त्याच्यामध्ये काही पालकांनी प्रश्न उपस्थित केले, चांगले प्रश्न होते की सकाळी 7:30 ते 9:30 शाळा 4 तास असणार आहेत, म्हणजे 2 तास घडाळी, तर मुलांनी घरूनच जेवून यायचे, परंतु त्यांचा जो शूज चप्पल वगैरे असतील त्याच्या माध्यमातून काही लोक म्हटले की त्याच्यावरती सॅनिटायझेशन करा किंवा पाय धुवूनच वर्गात जा, तर त्याच्यावरती आपण शाळांना काय सूचना केल्या? शाळांना ह्या पद्धतीने स्वच्छता करण्याच्या, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्या संदर्भाने योग्य ती काळजी घेत आहेत. दुसरा एक त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये किंवा मीटिंगमध्ये असं ठरलं की काही पालक इच्छुक होते, काही कंपनीमध्ये काम करत आहेत, की त्यांच्या त्या ठिकाणी कंपनीमध्ये योग्य पद्धतीने सॅनिटायझेशन केलं जातं, त्या मुलांना अजूक आहेत आपल्या प्रौढ लोकांपेक्षा, तर त्यांची काळजी घेण्यासाठी काही व्हॉलंटियर म्हणून पालक, जसं नगरपालिकेमध्ये किंवा गावोगावी काही लोकांनी मदत केली व्हॉलंटियर म्हणून सर्व्हेच्या वेळेस, तसंच जर काही लोकांनी मदत केली पालकांनी तर काही होऊ शकतं. अगदी, तुमची जी मदत जी आहे ती अभिनंदनीय आहे. खूप छान तुमचा प्रस्ताव आहे पालकांचा. पालकांनी जर असा सकारात्मक प्रतिसाद दिला तर आपल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि आम्हाला प्रशासनाला सुद्धा निश्चितपणे प्रेरणा मिळेल. आपल्या सूचनेचं स्वागत आहे आणि आपण निश्चितपणे अशा प्रकारे मदत देऊन सकारात्मक वातावरण तयार करू शकतो.
आणि विद्यार्थी जास्तीत जास्त शाळेमध्ये कसे उपस्थित राहतील आणि एक शालेय वातावरण पुन्हा कसं चांगलं होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारे शिरूरपंचा समितीच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी वंदना शिंदे मॅडम यांनी सर्व पालकांना आवाहन केलंय, शिक्षकांना सर्वांना आवाहन केलंय की ही जी शाळा जी आहे ही विद्यार्थ्यांची चांगल्या वातावरणामध्ये सुरू व्हावी, त्यासाठी पालकसुद्धा काही इच्छुक असतील तर व्हॉलंटियर म्हणून आम्ही पालकसुद्धा आहोत तयार, हे त्यांच्या कानावर आलं, त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी हा जो आमचा जो उपक्रम आहे पालकांचा तो पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना देखील हा उपक्रम आमचा पालकांचा फॉरवर्ड करण्याचं त्यांनी मान्य केलंय. तर पालकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि जे काही नियम शासनाने ठरवून दिले त्या पद्धतीने जर आपण जर वागलो, कारण ही मुलं जी आहेत ही अतिशय नाजूक असतात, त्यांना कुठल्याही प्रकारे रोगप्रतिकार क्षमता त्यांची प्रबळ नसते, चांगली नसते आणि म्हणून पालकांनीच ही काळजी घ्यायची, जसं शाळेची काळजी आहे तशी पालकांची काळजी आहे, हेच या ठिकाणी आवाहन आम्ही सुद्धा आपला चॅनलच्या माध्यमातून करतोय आणि एक प्रकारे एक चांगली निकोप याच्यामध्ये ही वातावरणामध्ये शाळा सुरू व्हावी अशा प्रकारे आपण शुभेच्छा देऊयात. मी रवींद्र कुडे, आपला विभागीय संपादक शिरूर. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.